आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. Now, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड
जी बेरीज जास्त आहे ते दोन्ही बाजूला लिहायचे म्हणजे समजा क्रेडिट बाजूची बेरीज जास्त असेल तर ती इथे पण गेली आणि तीच बेरीज इथे पण गेली समजा डेबिट बाजूची बेरीज जास्त असेल तर ती बेरीज इथे गेली तीच बेरीज या साइड गेली आता या प्रॉब्लेम मध्ये या ह्याच्यामध्ये आपण बघूया की क्रेडिट बाजू जास्त आहे तर ती उचलून आपण काय करायचे डेबिट बाजूला पण लिहायची आता या अमाउंट मधून ही जी डेबिट बाजूची बेरीज आहे ती मायनस करायची वजा करायची म्हणजे आपल्याला इथं बॅलन्सिंग फिगर मिळते तर ह्या बॅलन्सिंग फिगरला म्हणजे डेबिट बाजूला तुमचा जर फरक पडला असेल तर त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाउन म्हणजे इथं जर क्रेडिट बाजू तुमची जास्त असेल डेबिट बाजूपेक्षा म्हणजेच इन्कम जास्त आहे कशापेक्षा खर्चापेक्षा म्हणजेच प्रॉफिट हवाय आपल्याला म्हणून इथे येणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाउन आणि समजा उलट असेल डेबिट बाजूची बेरीज जास्त आहे तीच आपण क्रेडिट बाजूला दिली तर ही बेरीज मायनस करून इथं फरक पडणार आपल्याला हे जे गोलमध्ये दाखवले होते का त्याला म्हणायचे बॅलन्सिंग मग इथे जर फरक पडला तर याचा अर्थ काय झाला की खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी आहे म्हणजेच आपल्याला काय झालं ग्रॉस लॉस झाला तर बाय ग्रॉस लॉस कॅरी डाउन तर हे दोन्ही ऍट अ टाइम येणार नाही एक तर प्रॉफिट आहे नाहीतर लॉस आहे